त्याचबरोबर विविध ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायती आणि विविध संघटनांच्या माध्यमातून आज आम्ही हा रस्ता रोकोचं ह्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. रस्ता रोखण्यामागे कारण काय, गेली 1.5 वर्ष या रस्त्यावरती खड्डेच खड्डे पडलेले आहेत. बरीच निवेदने विविध संघटना आमच्या माध्यमातून PWD ऑफिसला आपण दिलेले होते, त्याच्याकडे यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. आणि या रस्त्यावरती आत्तापर्यंत 1000 ॲक्सिडेंट या ठिकाणी झालेले आहेत, अपघात झालेले आहेत, बऱ्याच जणांचे हातपाय तुटलेले आहेत, डोकी फुटलेले आहेत. याचा ह्या सरकारला ह्या सरकारनं गांभीर्यानं विचारच केलेला नाही आहे. आणि त्यासाठी आम्ही हे आंदोलन उभं केलेलं आहे. जसं किनेकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे रायचूर टू बाची हा राजमार्ग हा सरकार दरबारी नोंद आहे, तर रायचूर टू बेळगावपर्यंत चौपदरी रस्ता होतो आहे आणि त्याच्या पुढचा रस्ता मात्र ह्या आमच्या सीमाभागामधला हा पेंडिंग त्यांनी ह्या ठिकाणी ठेवलेला आहे. ह्याच्या मागचं कारण आम्हाला कळत नाही. गेली 2002 हा रस्ता सँक्शन झालेला आहे. 2002 आज जवळपास 22 वर्ष झाली ह्या रस्त्याकडे दुर्लक्ष केलं जातं आहे. म्हणजे हे कानाडोळा ह्या रस्त्याच्या बाबतीत हे सरकार करत आहे. त्यासाठी हा आम्ही आंदोलन ह्या ठिकाणी उभं केलेलं आहे. आणि जोपर्यंत हा रस्ता चौपदरीकरण होत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन अशाच पद्धतीचं उभं करणार. त्यांच्याकडनं जोपर्यंत ठोस आश्वासन येणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. ही आमची या ठिकाणी ह्या आंदोलनाचं मेन आहे.